कुठलाही धंदा करताना 3 वर्ष लागतात, मग तुम्ही गायांचा करा नाहीतर मग कुठला उद्योग धंदा करा। नमस्कार, सिलेक्ट डेअरी अँड फार्मिंगच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, मोठे गोटे आता सगळेच कव्हर करतात, पण आपला प्रयत्न आहे की आपले सर्वसामान्य लोक काय पहिल्याच दिवशी 10 गाय घेऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी एक छोट्या शेतकऱ्याने छोट्या ठिकाणावरनं कशी सुरुवात करताय, त्यांच्याकडे ब्रीड आहे, कालवडी कशा सांभाळतात, ह्या सगळ्या गोष्टीचा एक आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे। तर आपलं नाव? अमर विजय फाळके। आपल्या गोट्यात किती गायी आहेत? 6। आणि कुठून कुठून घेतलेल्या आहेत किंवा कशा आहेत, काय ब्रीड आहे? अशा घरची एक आहे, बाकीच्या 3 पटनावरून घेतो आणि 2 बँगलोरकडून अमोल अमोल शेतून घेतो। अमोल चालके विकास? हां, विकास विकास चालू विकास चालू। तर आपल्याला काय फरक जाणवला की त्या आपल्याकडे 2-3 प्रकारच्या गाय आहेत लोकल पण आहेत? मित्रांनो, थोडा पाऊस पडतोय, आवाजाला थोडा ॲडजस्ट करा। विकास ऐकून आलेल्या बेंगलोरच्या गाय टॉप ब्रीड आहे। विकास त्यांच्याकडे गाई किंवा त्याचे लोकल गाय, काय फरक आहे लोकल गाय आणि बँगलोरच्या गायींमध्ये, काय जाणवलं फरक? बँगलोरच्या गायींची कंटिन्युटी भरपूर काढते, गाभण काळात पण भरपूर घडली। किती महिन्यापूर्वी घेतली पहिली गाय? पहिली गाय 10 महिन्यापूर्वी घेतली। आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण ऍड्रेस? अमर विजय फाळके, मुक्काम फोर्ट सातारा, पडळी। आपले ध्येय काय की आपल्याला कुठपर्यंत गाय पिळायच्या किंवा कुठपर्यंत गायीचा गोठा न्यायचा आहे? 20-25 गायांचं ध्येय आहे आणि आता आपल्याला 6 आहे, म्हणजे 20-25 गायी शक्यतो आपल्या मोठ्याने तयार करायच्या की आपल्या विकतच घ्यायच्या? जास्त करून विकास साळुंकेकडून गाय घेऊन त्यांचीच वासरं तयार करायचे। आणि विकास साळुंके इकडं ब्रीडच्या पण गाय भेटतात, चांगल्या ब्रीड म्हणजे घेण्यामध्ये घेणे ज्याला ओळखता आले। हा, शेवट तो तर काय ओळखता नाही आले तरी विकास साळुंके सांगतो कोणती गाय घ्यायची। तसं शेवट तो व्यापारी येतो, आणलेल्या गाय विकायलाच बसलाय ना। हे बघा, विकासचं कामच आहे गायी आणणं, प्रत्येक गाय आणली त्याचं कामच आहे, ही गाय चांगली एक नंबर आहे म्हणणं त्याचं कामच आहे। पण एक शेतकरी म्हणून की विकासकडे गाय घेताना काय लक्ष द्यावं किंवा काय विकासकडनं गाय घ्यावं? विकासचा अनुभव मोठा आहे, त्याच्या वडिलांपासून 15-20 वर्ष झाले त्यांच्यात गाय, त्यानं 5-5 गायांचा धंदा केला, त्यामुळे त्याला त्यातला अनुभव जास्त आहे, त्यामानानं आम्हाला काय अनुभव नाही। कारण आता तुम्ही म्हणलं ना की अनुभव गाय त्या अंतर पण कुठली सारखी गाय नाही, सगळ्या गाय चांगल्या। ते तर मी पण बघितलंय, पण कसं आहे ना ते त्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत, पण माझं मत आहे की शेतकऱ्यांना की नाही आपल्या दृष्टीने त्याच्या चांगल्या गाय आहेत, पण आपण आपल्या दृष्टीने चांगल्या गाय बघून आणखीन घेतल्या पाहिजे, घेतल्या पाहिजे। कारण कसं होतं, व्यापारी असो किंवा कोणी असो, कोणाला कोणावर आंधळा विश्वास ठेवणं थोडस चुकीच आहे। डोळस पण या आंधळा विश्वास म्हणून म्हणताय, इथं ह्या भागात मी प्रत्येक व्यापाऱ्याकडून गाय घेतलेली आहे, पहिल्या पण 6 गाय माझ्या अशाच गेले, नंतरच्या ह्या 6 आहेत। इथल्या व्यापाऱ्यांनी खूप आंधळा दाखवलंय मला, एवढा विकास आम्ही म्हणून चांगला वाटतं, म्हणजे आपण आत्ताच्या गाय घेतलेली, त्यामुळे पहिल्या 4 गाया आहेत ना त्या पण विकून परत आता राहिलेल्या गायांच्या विकासाकडून घ्या ना। म्हणजे पहिला तुम्हाला दांडका अनुभव ह्या 4 आणि पहिल्या 6, पहिल्या 6 गायांचा गोठा होता तो माझा बसलाय, त्यानंतरच्या ह्या 6 आहेत, त्या 6 गाय नव्हतं पण ते सांगावं लागलं। त्यातले पण 4 गाय आता पण बाहेरचे आहेत, त्यांचा काही त्रास नाही ना, त्या पण थोड्याशा दुधाला नाही ना, दुधासाठी दरात तेवढ्याच पडते, त्या पण 80-90च 80-90 लाखाच्या वरच्या गाय त्या। म्हणजे असं म्हणायचं की लाखाच्या वरच्या गायने दूध कमी दिलं, कमी दिलं आणि लाखाच्या आतल्या विकासने दिलेल्या गायचं दूध जास्त जास्त, आणि तिला कालवड पण झाली, कालवड पण। म्हणजे ओव्हरऑल तुमचा तरी अनुभव विकासच्या बाबतीत चांगला, तुम्हाला काही त्रास? काही त्रास नाही। म्हणजे आता असं तर नाही ना की बाबा मी इकडे येणार आधी विकास विकासने फोन केला होता तुम्हाला काय बोलले होते? नाही नाही तसलं काय नाही। आणि मित्रांनो, आमचंही अचानक ठरलंय, आज पण व्हिडिओ काढतो याचं कारण एवढंच आहे की बाहेर पाऊस चाललाय, तुम्हाला आवाज पावसाचाही येत असेल, तरी आपल्याला काही कमेंट करायचे असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार शकता। आपला मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 88-65-08-03। मित्रांनो, हा लिहून देत नाहीये, जर कोणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाला काही विचारायचे असेल, चौकशी करायची असेल की खरंच काय दूध देतात त्या किंवा काय प्रश्न असतील, तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधू शकता। परत आपण कालवडी पण सांभाळल्या, तर सुरुवातीला कालवडीला किती दूध पाजलं पहिल्या दिवशी किंवा सुरुवातीला? 10 दिवस 1.5 लिटर पाजलं एका टायमिंगला, एका टायमिंग परतचे 2 महिने तिथं 10 दिवसाच्या पुढे 2 महिन्यापर्यंत 2-2 लिटर पाजलं, आणि 2-3 महिना 3-3 लिटर दूध पाजलं, 3 महिने दूध पाजलं। 3 महिन्याच्या नंतर त्यात दंताचा डोस वगैरे काय? दंताचा डोस 1 महिना झाला वसरायला की संपला डोस, तर ते महिना पहिले 3 महिने 1-1 महिन्याला दिला,
नंतर परत 2 महिने 2.5 महिने असं दिलं. म्हणजे सरासरी तुम्हाला वास्तू संगोपनाचं पण कुठून आयडिया की तुम्ही आपलं स्वतःच्या आहेच? नाही नाही, ते आयडिया कुठून भेटली म्हणजे आम्ही विकास करतो ना, विकास झाला. म्हणजे असं म्हणायचं की गाई विकल्याच्या नंतर पण बाकीच्या गोष्टीत पण विकास होतो. ठीक आहे. आत्ताच्या परिस्थितीत जे आता बाहेर बघताय, दर दूर आपल्याला शेतकऱ्याला परवडतंय नाही परवडतंय, पेनीचे दर वाढले, तर ह्या संदर्भात तुम्हाला त्या गाई कुठल्या गाई परवडतात? बँगलोरच्या की बँगलोरच्या जातात. म्हणजे त्यांचं सरासरी एक म्हणजे खर्च जात आपल्याला किती एक शिल्लक राहतं महिन्याचा, त्या सगळी काढलंय का महिन्याचा हिशोब? महिन्याचा हिशोब तसा सरासरी 7-8 हजार रुपये वेगळ्या महिन्याचा खर्च. पण आता हिशोब करा 30 लिटरचा पैसे किती झाले, 10 लिटरचा 350 1050 रुपये 3390 महिन्याचा 30 हजार रुपये झाले. त्यातलं 7-8 हजार रुपये जास्तीत जास्त असं भरपूर जर दूध काढला असेल तर 10 हजार खर्च. पण 20 हजार रुपये 4 महिने तर चार सुरुवातीच्या 5 महिने. पण बँगलोरची गायचा विषय असा आहे की ते 5 महिन्यानंतर जोपर्यंत आपण काढत आहे त्यातनं कंटिन्युटी हाडत नाही. जास्तीत जास्त 2-5 लिटर ना खाली, जिथं 30 लिटर देते तिथं 22-23 देते, ह्याच्याकडे काही येत नाही. आणि आता जी तुमची पहिल्यावर काढ आठवताना किती वर आठवली, किती दूध देत होते आठताना? आठताना ती आठवताना अक्षरशः 6 लिटर दूध देत होती म्हणजे 7 महिने. तिला त्यात सगळं खुराक वगैरे बंद करून जी तब्येत कमी करायला लागली, नंतर टोपा सोडावं लागेल आपलं काय येतं ते खरं सांग. आणि ते जर आपल्या लोकल गाय, लोकल गाय चौथ्या महिन्यापासून तिला ऍटोमॅटिकच आटत जाते, तिला काही गरज करायला हा टोवाईन गरज लागत नाही, ती स्वतःहून आटत गेली, स्वतःहूनच आटणार. आणि बरं आत्ता जे तुमचं चालू आहे 10 दिवसाला 3 सरासरी 35-36 हजार रुपये. आणि तुम्ही एवढ्या समाधान करत आहे का? आता समजा तुम्ही तर आम्हाला आलेल्या सांगितलं की तुम्ही कामावर होता, तर ते काम बरं आहे की गायचं काम बरोबर? काम वगैरे काय करते सकाळी म्हणतात काम, संध्याकाळी म्हणतात काम. बाकीचा वेळ बाकीचं आपलं बाहेरच ना, म्हणजे आपलं वगैरे राहण्याचे कामही करायला लागते. घरी काय असं नाही की गोठा आहे म्हणून मी कंटिन्यू त्यातच बसलं पाहिजे, नाहीतर आत्ताच झालं शेतकरी गोठा हा विषय निघायला 24 तास राबला पाहिजे, तो दिवसभर खायला आणतोय काढतोय नाही, मानसिकता लोकांच्या डोक्यात आहे. नाही तसं काय, सरासरी तुम्हाला किती वेळ असतोय गोठ्यात? सकाळी मी 7 वाजता काम करतो, 7 वाजता 5 वाजता उठून 7 वाजता काम करतो, सकाळी 4 वाजता 7 पर्यंत माझं काम होतं, 2 तास 4-5-6 पर्यंत वैरण आणायचे सकाळपर्यंत, 1 तास वगैरे धाडायला मशीन विषय. म्हणजे सरासरी दिवसात 4 तास काम करून 35-35 हजार रुपये 10 दिवसाला येतात, अगदी त्यातले 15 हजार पेंडीचे खर्च तरी पकड, 1 लाख रुपये पेमेंट आला तर 50 हजार रुपये जरी खर्च करा एवढा येत नाही ते 50 हजार. आणि बाकी चारा वेळ आपल्या घरचा येईल खर्च, खर्च म्हणजे आपल्याला फक्त विकतची पेंडच पेंड जर मका वगैरे बाहेर ना आणावी लागते विकत. आणि तुम्हाला काय वाटतं की नवीन तरुणांनी ह्या धंद्यात पडावं का? पडलंच पाहिजे. नाही असं नाही, नाही तर बऱ्याचदा काय होतं व्हिडिओ किंवा इंटरव्ह्यू ऐकून येईल मी, शक्यतो जास्त इंटरव्ह्यू करायला जात नाही कारण मला वस्तुस्थितीशी जाणवत नाही. लोक येतात आता आपण कसं आता तुम्ही सांगितलं की आपल्याला महिना कमीत कमी 1 लाख रुपये पेमेंट येत आहे, तर लोक तेच डोक्यात घेऊन असतात की महिना आपल्याला 1 लाख रुपये पेमेंट येत आहे, हा धंदा सोडा हा नोकऱ्या सोडा पुढे घ्या. पण वर्षभर येतं का? वर्षभर कारण काही काही 8 लाख रुपये आहेत, कधी दूध जास्त असेल कधी कमी असेल. बरोबर आहे. आणि त्यासाठी जास्त क्वांटिटी पाहिजे बरोबर, जास्त क्वांटिटी असेल तर त्या वेळेस परवडू शकतो, परवडू शकतो, परवडू शकतं नाही असं पण परवडत, फक्त जास्त क्वांटिटी असते ती कंटिन्युटी कंटिन्यू राहणार ना, जे 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये ना ती कंटिन्यू राहणार वर्ष. तर 5-6 महिने गाय असेल तर कधी कमी पण होणार. गय फक्त गय असा व्यवसाय की ती लॉस मध्ये नाहीच, कंटिन्यू फायदा राहणार. 10 हजार गव्हर्नर त्यात फायदा घेतला असतो 10 दिवसात. म्हणजे आता तुम्ही म्हणता हे मी पण काय पाहतो मला पण माहिती, पण बऱ्याच लोकांचं असं बघितलं की नाही की थोडस काही म्हणजे खास कळगे आले काही असं वाटलं की जरा अवघड आहे किंवा जुळतंय नाही जुळ तर डायरेक्ट धंदा बंद करून जातात, अशा लोकांना काय सांगतात? कुठलाही धंदा करताना 3 वर्ष लागतात, मग तुम्ही गाड्यांचा करा नाहीतर मग कुठला उद्योग धंदा करा, 3 वर्ष सेट व्हायला लागतात. मित्रांनो हे लक्षात ठेवा, धंदा तुम्ही अगदी म्हणजे गाईचा करा किंवा एखादा बिझनेस करा,
पण पहिले 3 वर्ष फक्त तुम्हाला सेट होण्यात जातील ह्याची काळजी घेऊन करा. कारण जर तुमची ते 3 वर्ष बिनभांडवली कष्ट, बिनभांडवल नाही म्हणतात पण बिनपगारी म्हटल्यासारखं होईल, बिनपगारी कष्ट करायची इच्छा असेल किंवा तेवढा अनुभव घेण्याची तुमची तयारी असेल तर बिनदास्त या धंद्यात या, भरपूर पैसा आहे. आणि जर कष्टाची तयारी नसेल तर आपला आधीच रामराम करा की उगाच एखादी आम्हाला अशी दाखवायची वेळ येऊ नका की शेतकऱ्यांनी चालू केला महिन्या 2 महिन्यात किंवा 1 वर्षात बंद केला. अनुभव घेता घेता मी पहिले 6 महिने मगाशी सांगितले, 6 महिने माझे अशाच केले. अनुभव हा इकडच मिळतो आणि जास्त पण जास्त करून या धंद्यात 3 वर्ष तरी कुठल्याही धंद्याला सेट व्हायला कुठता होईल धंदा तुम्ही पान टपरी टाकली ते 3 वर्ष तो माझ्या दुकानात धंदा लागत. कारण ह्या अशा गोष्टी सांगणार ना खूप कमी शेतकरी की ज्यांना हे माहितीये की आपलं पुढचं 3 वर्षाचं आपल्याला आता तयारी आहे की 3 वर्ष आपल्याला घासायची थोडक्या भाषेत बोलायला पडतं. पण तुमची किती वेळ झाली आता पहिल्यापासून? जर पहिल्यापासून माझे 4 वर्ष झाली. तर तुम्ही आता असं म्हणू शकता एक चांगल्या स्टेजवर तुम्ही? आता मी का सांगतो 30 लिटरची काही घेतली, उद्या म्हणजे 50 लिटरची काही घ्यायची, आपली तयारीची व्यवस्थित समजू शकते. म्हणजे तुम्ही स्वतःला कॉन्फिडन्स तयार केला की लोकल गाय घेतल्या तिथून थोडं दूध वाढवतो, आता तुमच्यात एवढा कॉन्फिडन्स आहे की तुम्ही 30 वरून 50 उडी मारू शकता. आणि ते 50 राहिले पण 40 कुठंच गेले नाही, आता काढू शकता. मित्रांनो हे महत्वाचं आहे, नाही तर असं व्हायला नको की खिशात पैसे आहेत, घरात पैसे आहेत म्हणून खर्च करायचे, गाय घ्यायचे तर परत दूध काढता येईल किंवा मॅनेजमेंट करता येईल म्हणून रडायचंय, हे महत्वाचं. बर, आता तुम्ही एवढ्या व्यापाऱ्यांशी संबंध घेतले किंवा व्यवहार केले तर विकास बद्दल काय सांगाल की कसा आहे माणूस? किंवा विकास घेताना सांगेल एवढं दूध तर गाय देतेच, फक्त दूध काढणार पाहिजे ते पण महत्वाचं. त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स पण देऊ शकते पण तो सांगताना 1-2 लिटर कमी झाला, त्यावेळेस त्या 30 लिटर गायचे ते आधी सांगितलं गाय 26-27 लिटर दूध देईल पण मी 30 लिटर काढले मग तो कोण ठरला? मी जास्त व्यापाऱ्याला कडावं आपण जास्त काढलो. आणि ओव्हरऑल एक खरोखर विकासच्या काही परवडतात? परवडत 100% परवडत, जो परवडत नाही त्यानं मला पुढे आणावं, मला माझ्या समोर आणावी जो म्हणत. आणि एक आता तुमचे तर 2 व्यवहार झाले पण त्यात विकासने असं म्हणजे व्यवहाराला काही त्रास दिला की पैशासाठी मार्ग पुढे पळवला किंवा असं काय? विकासने दिल्या गाय स्वस्त, पहिली 85,000 आता 1,00,000 ते आपण दिल्या स्वस्त. 1,40,000 सॉरी, पहिली 85,000 दुसरी 1,40,000 ते आम्हाला गाय स्वस्त भेटली कारण मी तेवढ्याच पैशात लोकलच्या गाय घेतली आणि तेवढं दूध पण नाही आणि भरपूर व्यापाऱ्याचा अनुभव घेतला काय सुरू त्यामुळे आपलं हाय तो चांगला आहे ते चांगला. धन्यवाद. मित्रांनो पावसामुळे बराचसा वेळ झाला आणि खूप वेळ वाया गेला, त्यामुळे इंटरव्ह्यू आम्ही अर्धवटच घेतलेला आहे. प्रयत्न करू की पुन्हा हा इंटरव्ह्यू पूर्ण घेण्याचा.